मित्रांनो नमस्कार। शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील व अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक प्रशिक्षणाबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्यामार्फत दिनांक 22 ऑक्टोबर 2021 रोजी एक पत्रक जारी करण्यात आलेले आहे आणि त्या पत्रकानुसार ही माहिती देण्यात आलेली आहे की प्रशिक्षणाबाबतची माहिती आहे ही आणि हे प्रशिक्षण आहे वरिष्ठ श्रेणीबाबत आणि निवड श्रेणीबाबत। त्याबाबतचा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। प्रस्तावना बघा, संदर्भाधीन दिनांक 20 जुलै 2021 शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतन श्रेणीच्या अनुषंगाने द्यावयाच्या प्रशिक्षणामध्ये अंशतः बदल करून यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। तो बदल बघा, 3 आठवड्याच्या सेवांतर्गत ऐवजी 10 दिवसाचे अथवा घड्याळी 50 तासाचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत आदेश काढण्यात आलेले आहेत। पूर्वीला 3 आठवड्याचा सेवांतर्गत प्रशिक्षणाचा कार्यक्रम राहायचा, त्याऐवजी 10 दिवसाचे अथवा घड्याळी 50 तासाचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत आदेश काढण्यात आलेले आहेत। सदरचे आदेश शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षकांना लागू करण्याची बाब विचाराधीन होती। शासन निर्णय काय आहे नेमका? राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना द्विस्तरीय व त्रिस्तरीय वेतन श्रेणी लागू करण्यासाठी संदर्भ क्रमांक 10 येथील शासन निर्णयामधील सुधारित प्रशिक्षणाची अट शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांना तसेच मुख्याध्यापकांना लागू राहीलच। त्याचप्रमाणे दिनांक 20 जुलै 2021 शासन निर्णयामधील अनुक्रमांक 1 ते 6 येथील अटी जशाच्या तशा शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक व मुख्याध्यापकांनी पूर्ण करणे आवश्यक राहील। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्याचा सांकेतिक क्रमांक या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे, 2021-10-22-17-36-35-0-221 असा आहे। सदर निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा आदेश जारी करण्यात आलेला आहे। मित्रांनो, तरी ही एक सुवर्ण संधी आहे राज्यातील शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील व अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक प्रशिक्षणाबाबत। मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण शासनामार्फत आयोजित करण्यात आलेले नव्हते ही एक चांगली बाब असं मानावं लागेल। तरी मित्रांनो, हा जो आदेश आहे तो चांगल्या प्रकारे वाचून याची जी पुढील निर्णय निघतील किंवा पुढील कारवाई जी होईल त्याकडे लक्ष असू द्या। भेटूया पुढच्या एका नवीन माहितीसह नवीन सत्रामध्ये। तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद। परंतु जाता जाता एक विशेष बाब म्हणजे माझ्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं असेल तर जरूर करा, तुमच्या मित्रांना सांगा। धन्यवाद, भेटूया पुढच्या सत्रामध्ये।